विद्यार्थी मित्रांनो नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला इंग्रजी विषयाच्या कृतीपत्रिका सोडवायच्या असतात या कृतीपत्रिकांमध्ये कवितेवर आधारित दहा मार्काचे प्रश्न असतात त्यापैकी पाच मार्क हे कवितेतील कोणतेही कडवे एक किंवा दोन तिथे दिलेले असते त्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात आणि त्यांची उत्तरे आपल्याला लिहायची असतात आणि पाच मार्क हे कवितेचे ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी असतात आता ॲप्रिसिएशन म्हणजे काय तर कौतुक प्रशंसा आपल्याला जी कविता तिथे दिलेली असेल ती आपण दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तिचे वर्णन करून सांगायचे असते यासाठी जी कविता वापरायची आहे ती आपल्याला सिलॅबसमधीलच असते आणि ती तिथे पूर्णपणे छापलेली असते कोणत्या मुद्द्यांच्या आधारे ॲप्रिसिएशन लिहायचे हे देखील तिथे लिहिलेले असते त्याचा वापर करून आपल्याला कवितेचे ॲप्रिसिएशन लिहायचे असते इयत्ता नववी आणि दहावीसाठी टायटल पोएट राईम स्कीम थीम थीमलाच द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम असे सुद्धा म्हणतात आणि फिगर्स ऑफ स्पीच असे पाच पॉईंट दिलेले असतात यांच्या आधारे आपण कवितेचे वर्णन करायचे आहे टायटल म्हणजे कवितेचे शीर्षक पोएट म्हणजे कवितेचे कवी हे दोन्ही तिथे प्रश्नपत्रिकेमध्ये छापलेले असते ते आपल्याला पाहायचे आहे आणि पाहून दिलेल्या मुद्द्याच्या पुढे आपल्याला उत्तर लिहायचे आहे राईम स्कीम कशी काढायची हे आपण कविता शिकताना पाहिलेले असते तर राईम स्कीम आपण केव्हाही स्मॉल लेटर्समध्ये लिहिणार ले आहोत एका कडव्याची एका ओळीवर जर संपूर्ण कवितेची एकसारखी असेल तर ती एकदाच जर प्रत्येक कडव्याची वेगळी असेल प्रत्येक स्टांजाची तर प्रत्येक स्टांजाच्या समोर त्याची अशा पद्धतीने फर्स्ट स्टांझा सेकंड स्टांजा श्टांजा, थर्ड स्टांजा ह्या पद्धतीने लिहायची आहे त्यानंतर दिलेल्या भागामधील फिगर्स ऑफ स्पीच कोणकोणते दिसत आहेत त्यापैकी कोणतंही एक फिगर ऑफ स्पीच उदाहरणासह आपल्याला लिहायचे आहे फिगर ऑफ स्पीचच्या नावाचं चा स्पेलिंग आपल्याला त्यासाठी पाठ असणं गरजेचं आहे ॲलिट्रेशन रिपिटेशन अँटीथेसिस ही काही फिगर ऑफ स्पीचची उदाहरणे आहेत त्यानंतर थीम हा सगळ्यात महत्त्वाचा असा मुद्दा आहे यालाच सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम असे म्हणतात म्हणजेच कवितेचा मुख्य विषय काय आहे कवितेमधून कवी, कवी, कवी आपल्याला कोणता उपदेश किंवा संदेश देत आहे हे आपल्याला तिथे लिहायचे आहे यासाठी कमीत कमी दोन ते तीन वाक्य लिहिणं अपेक्षित आहे आता खालील इयत्तांसाठी काही वेगळे मुद्देसुद्धा वापरले जाण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ लाईन्स म्हणजे कवितेच्या ओळी किती आहेत नंबर ऑफ स्टांजाज एकूण किती कडवी आहेत रायमिंग वर्ड्स म्हणजे तुम्हाला रायमिंग वर्ड्सच्या पेयर्स लिहाव्या लागतील फेवरेट लाईन्स म्हणजे ह्या कवितेमधील मला आवडलेली लाईन माझी फेवरेट लाईन कोणती आहे ती तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे आणि वाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोएम ही कविता मला का आवडली किंवा का आवडली नाही हे तुम्ही वाक्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे आता हे मुद्दे आठवीपर्यंतच्या इयत्तांसाठी वापरले जाऊ शकतात नववी आणि दहावीसाठी मात्र हे मुद्दे आता वापरले जात नाहीत